राम राम। मी गोविंदराव रागाजी चौहान, माडाजुरा तालुका, पातूर जिल्हा अकोला। आज दिनांक 19/9/2020 रोजी या 2 एकर हळदीच्या प्लॉटमध्ये जे ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट ची खते आणि औषधे वापरून मला कसे कसे वापरले आणि कसा कसा लाभ झाला याची आपण सर्व शेतकऱ्यांना माहिती देतो। उन्हाळ्यामध्ये आधी एकरी 2 टॉल्या शेणखत टाकून नांगरणी करून बेड तयार करण्याच्या आधी एकरी 12 किलो भूमिपावर शेतामध्ये, म्हणजे 2 एकरामध्ये 12-12 24 किलो भूमिपावर खत, हे सेंद्रिय खत बाय ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचं सेंद्रिय खत फेकून देऊन बेड तयार केले। बेड तयार केल्यानंतर दिनांक 27/6/2020 रोजी हळदीची लागवड केली। हळदीची लागवड करण्याअगोदर मला या ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टविषयी श्रीमान बोरसे साहेब औरंगाबाद आणि सर्वज्ञ ॲग्रो एजन्सी पातूर यांचे प्रोप्रायटर श्रीमान वावगे साहेब यांनी मार्गदर्शन केले। यांनी सांगितलं की तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे खते आणि औषधे वापरा, तुम्हाला यापासून भरपूर काही फायदा होईल, अनुभव घ्या। यावर्षी बोरसे साहेब आणि वावगे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टची खते आणि फवारण्याकरता औषधीची वापर करण्यास त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज रोजी या शेतामध्ये तुम्ही बघू शकता माझं 2 एकर हळदीचं प्लॉट आहे। आणि या 2 एकर हळदीच्या प्लॉटमध्ये मी पट्टा पद्धतीने मध्ये 8 फुटाचा पट्टा सोडून 3 बेडं हळदीची आहेत आणि त्याच्यात 8 फुटाचा पट्टा सोडून त्याच्यात उडीद टाकलेला होता आणि त्या उडदाच्या पट्ट्यामध्ये निंबू लागवड केली आहे। 2 एकरामध्ये 200 झाडं निंबाची आहेत, तुम्ही बघू शकता माझे निंब। आणि मागच्या आठवड्यामध्येच उडदाची सोंगणी करून या 8 फुटाच्या पट्ट्यामध्ये एकूण 22 वळ्या होत्या आणि या 22 वळ्यामध्ये 5 किलो उडदाचं बी पेरलं होतं। आणि मागच्या आठवड्यातच त्या उडदाचं सोंगणी करून मी त्याची मळणी केली आणि त्या 5 किलो उडदाच्या बियामध्ये मला 5 क्विंटल उडीद झालेले आहेत। सुरुवातीला या 2 एकर क्षेत्रामध्ये आज रोजी 2 एकर हळदीला त्याच्या पट्टा पाडल्यामुळे माझं जवळजवळ फक्त 1/4 एकर हळद लागलेली आहे आणि 80 गुंठ्यामधून 50 गुंठे हळद आहे आणि 30 गुंठे उडदाची पेरणी केली होती आणि त्या 30 गुंठ्यामध्ये मला 5 क्विंटल उडीद झालेले आहेत। त्या उडीद याच्याकरता पेरलं होतं की मध्ये मी निंबाची लागवड केलेली आहे। या शेतामध्ये 2 एकर क्षेत्रामध्ये 10 क्विंटल हळदीचं बेणं, 5 किलो उडीद, निंबाचे 200 झाडं, परत याच्या बाउंड्री लाईनला 300 सीताफळची झाडाची लागवड केलेली आहे। आणि याविषयी सर्व मार्गदर्शन मला श्रीयुत बोरसे साहेब आणि श्रीमान वागे साहेब पातूर यांचे मार्गदर्शनामुळंच मी हे सर्व करत आहे। सुरुवातीला ज्यावेळेस मी हळदीची लागवड केली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचं हा जो ST आहे, सीड ट्रीटमेंट, याची हळदीला बेने प्रक्रिया करून याची लागवड केली, त्याच्यामुळं मला हा फायदा झाला की हळदीची उगवण शक्ती ही वेळेच्या आत होऊन 100%
उगवण शक्ती मला मिळाली। त्यानंतर मी 15 दिवसानंतर बोरशे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टचं हा जो प्रीमियम आहे, लिक्विड आहे, हा जैविक खाद आहे, लिक्विडमधून एकरी एक लिटर, तर या 2 एकरामध्ये 2 लिटर ड्रीपमधून प्रीमियम, याच्यात 200 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर प्रीमियम आणि 4 किलो गूळ टाकून मिक्स करून या हळदीला 15 दिवसानंतर याची ड्रिंचिंग केली। त्यानंतर 30 ते 35 दिवसाच्या अंतराने मी ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टचं ग्रो नॅट्रोकिंग आणि स्पेडॉल 90 याची पहिली फवारणी केली। दुसरी फवारणी त्यानंतर 1 महिन्यानंतर म्हणजे मागच्या ऑगस्टमध्ये ग्रो नॅट्रोकिंग आणि त्यामध्ये FC पावडरची फवारणी केलेली आहे। FC ग्रीन प्लॅनेटचं प्रोडक्ट आहे, त्यामुळं FC पावडरमुळं या हळदीवर कुठल्याच प्रकारचा करपा येत नाही। तुम्ही बघू शकता आज रोजी माझ्या हळदीला लागवडीपासून 2 महिने 20 दिवस झालेले आहेत आणि आज रोजी माझी हळद वाढलेली आहे, कलर पण चांगला आहे, रंग पण हिरवागार आहे, त्याची कळा पण चांगली आहे, पानंसुद्धा बरेच रुंदी आहे। तुम्ही बघू शकता एक एक वीत रुंद पान झालेले आहेत माझ्या हळदीचे। दुसरी गोष्ट, मला याचा एक फायदा झाला की माझी शेती या ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टची खते आणि औषधे वापरल्यामुळे माझ्या शेताची क्वालिटी बदललेली आहे, एकदम नरम झालेलं आहे। बघा तुम्ही बघू शकता, पा बघा किती नरम झालेली आहे आणि याच्यात गांडूळसुद्धा तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता याच्यात गांडूळाचं प्रमाण वाढलेलं आहे। माझ्या शेतामध्ये आधी जे जैविक शेती करत होतो आणि दुसरे उत्पादचं मी वापर करत होतो, त्यावेळेस मला माझ्या शेतामध्ये केव्हाही गांडूळ दिसले नाही, पण यावर्षी पेरणीपासून ज्यावेळेस बोरशे साहेबांनी वाळके साहेबांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टची जी खते आणि औषधी वापरण्यास सुरुवात केली, तर या 2-2.5 महिन्यामध्ये माझ्या शेतामध्ये गांडूळाची संख्या भरपूर वाढलेली आहे। दुसरी गोष्ट, जमीन एकदम नरम झालेली आहे। हळदीला अशी नरम जमीन पाहिजे, कारण जर नरम जमीन असली तरच तुमच्या फुटे तयार होतील आणि जो हळदीचा खालचा जो गाठ असते, बूड असतो, ते त्या हळदीला वाढायला मोकळी जागा पाहिजे। ती त्याला नरम झाल्यामुळे ती वाढू शकते, वाढायला आपल्याला फायदा होईल। म्हणून मी आज रोजी आपण सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो की ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टची उत्पाद आपण सर्व शेतकऱ्यांनी वापरावा, कारण मी आतापर्यंत बाकी काही प्रोडक्ट वापरलेले होते मागच्या वर्षापर्यंत, ते सर्व प्रोडक्ट बंद केले आणि फक्त ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टचाच वापर केलेला आहे। त्यापासून मला भरपूर फायदा झालेला आहे आणि मला जे झालेला फायदा आहे आपण सर्व शेतकऱ्यांना व्हावा अशी माझी सदिच्छा आहे। म्हणून मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टची जी जैविक खते आहेत आणि त्यांची जी औषधी आहेत फवारणीकरता दिलेले, ग्रो नायट्रोक्रिंग, परत ब्लूम आहे, FC पावडर आहे, व्हायरासोल आहे, जे अलग बरेच काही उत्पाद आहेत, वेळोवेळी ज्या ज्या बिमाऱ्या येतात किंवा बिमाऱ्या येण्याच्या अगोदर त्याचा जर आपण वापर केलं तर खरोखर पिकावर आपण कुठल्याही येणाऱ्या बिमारीवर किंवा अळीवर आपण रोकथाम करण्याकरता आपण विजय मिळवू शकतो। म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आज रोजी दिनांक 19/9/2020 रोजी हा व्हिडिओ शूट करत आहे आणि तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना विनंती करत आहे की आपण जास्तीत जास्त ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टची जैविक खते आणि औषधे वापरावे, हीच माझी एवढी आपणा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे। धन्यवाद।